नांदगाव खंडेश्वर तालुका क्रीडा संकुल येथे धामणगाव रेल्वे मतदारसंघातील नांदगाव खंडेश्वर चांदू रेल्वे आणि धामणगाव रेल्वे येथील क्रीडा संकुलाची प्रत्यक्ष पाहणी करून संयुक्त सभा घेण्यात आली. त्यावेळेस तालुका क्रीडा संकुल समिती नांदगाव खंडेश्वर चांदू रेल्वे धामणगाव रेल्वेची संयुक्त सभा आमदार प्रताप अडसळ यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी अतिथी म्हणून चंद्रकांत उपलवार जिल्हा क्रीडा अधिकारी अमरावती हे उपस्थित होते. नयन कनसे व इतर सर्व विद्यार्थ्यांनी दिलेल्या निवेदनाची दखल घेऊन संकुलाचे प्रत्यक्ष पाहणी करून त्यामध्ये आढळून आलेल्या सर्व गोष्टींची सुधारणा करून सर्व सोयीयुक्त वीज पाणी ग्राउंड खेळाडू साहित्य व इतर तयार करण्याचा निर्णय घेण्यात आला. यावेळी आमदार प्रताप अडसळ यांनी तातडीने बैठक लावून क्रीडा संकुलावरील विविध कामे मार्गी लावण्याचे आदेश दिले. सर्व कामे 8 दिवसात निकाली काढण्याचे त्यांनी सुचविले. त्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना अडथळा निर्माण होणार नाही. त्याने जिद्द व चिकाटी ठेवून नियमित प्रयत्न करीत राहावे. कुठलीही हार मानू नये. भविष्यात विविध पदावर रुजू व्हावे. सोबतच तालुक्याचे व जिल्ह्याचे नाव महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात न्यावे असे आमदार प्रताप अडसळ म्हणाले. कार्यक्रमाला वैशाली इंगळे पुरुषोत्तम भुसारी राजेंद्र इंगळे प्रदीप शेलार संजय कतलकर क्रीडा अधिकारी विलास मारोटकर अमित शिंदे उपस्थित होते. उत्तम ब्राह्मणवाडे सह उमेश चव्हाण विदर्भ न्यूज नांदगाव खंडेश्वर.